नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहायक प्राध्यापक, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। विद्यार्थी मित्र हो, आज अपन या ठिकाणी MA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 3 बोली अभ्यास या विषयातील घटक क्रमांक 3 या घटकाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंध्यन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वयंध्यन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेत आहोत। आज आपण इतर भाषा बोलींचा परिणाम हा कशा पद्धतीने घडतो त्या संदर्भातली चर्चा करत आहोत। व्यापार, उद्योग, व्यवसाय, पर्यटन, प्रवास, शिक्षण तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधापुरतेच युद्ध, आक्रमण, दुष्काळ, रोगराई, महापूर अशा अनेक कारणांनी एका भाषिक समाजाचा दुसऱ्या भिन्न भाषिक समाजाशी संबंध येतो, तेव्हा निश्चितपणे त्यांच्यामध्ये परस्परात भाषिक व्यवहार घडून येतो। कळत न कळत रित्या एकमेकांच्या भाषांची देवाणघेवाण होत असते, त्यावेळी त्या परस्पर भाषांचा संस्कार व परिणाम होत असतो, त्याला अधिस्तर प्रभाव किंवा अधिस्तर सिद्धांत म्हणून ओळखले जाते। तथापि राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या भिन्न असलेले आणि भिन्न भाषा बोलणारे लोक एकत्र आले की व्यवहार, विचार, विनिमयाच्या आवश्यकतेमुळे परस्परांच्या भाषेतील उच्चारी, विशिष्ट लकबी, शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी यांची कळत न कळतपणे देवाणघेवाण होत असते। समाजप्रिय प्राणी असलेल्या माणसाला नेहमी परभाषा आणि संस्कृतीचे आकर्षण असतेच। त्या ओढीतून परभाषिकांच्या समाजजीवन व्यवहारात त्या भाषा संकराबरोबरच संस्कृती संकराची प्रक्रिया घडून येते। खरे तर हा वळवळचा शब्द परिणाम असतो। बोलींच्या जिवंत रसरशीतपणामुळे बोली कार्यक्षेत्रात नव्या शब्दांचा समावेश होत असतो, त्यामुळे बोलीभाषात अधिक गतीने परिवर्तन होत असते। मात्र वर्ण प्रक्रिया व प्रत्यय प्रक्रिया यामध्ये होणारे परिवर्तन हे अधिक गंभीर स्वरूपाचे असते, त्याचा मूळ भाषेवर परिणाम होत असतो, तिच्या विशिष्ट रूपाला बाधा पोहोचते। परंतु प्रत्येक वेळी परभाषेचा परिणाम स्वभाषेला मारक ठरतो असेही नाही। विपुल वैविध्यपूर्ण शब्द हे वैशिष्ट्यपूर्ण वाक्प्रचार भाषेच्या प्रगत अवस्थेकडे नेणारे व्याकरण विशेष या सर्वांच्या देवघेवीमुळे भाषा अधिक संपन्न होते। अभिव्यक्तीची नवनवी क्षितिजे दृष्टीपथात येतात। या परस्पर देवघेवीतून भाषांची वाढ आणि विकास होत असतो, पण ते परखे गुण पचवून त्यावर आपले संस्कार करण्याची भाषेत ताकद हवी। मराठीमध्ये तसे सामर्थ्य होते, म्हणूनच देशी आणि विदेशी भाषेची आक्रमणे तिने पचवली आणि पळतवली। प्राचीन परंपरा लाभलेल्या मराठी भाषा आणि तिच्यावर, तिच्या बोलींवर संस्कृत, कानडी, तेलुगू, गुजराती, हिंदी या महाराष्ट्रा शेजारील प्रादेशिक भाषांचा मराठीवर प्रभाव आहे। तसेच फारसी, इंग्रजी, पोर्तुगीज या परकीय भाषांचे मराठीवर दीर्घकाळ आक्रमण झालेले आहे। साहजिकच स्वकीयांच्या पेक्षाच परकीयांच्या भाषांचा प्रभाव मराठी भाषेवर स्पष्टपणे जाणवून येत आहे। मराठी एक स्वतंत्र भाषा अस्तित्वात आल्यावर ती कोणकोणत्या भाषांच्या संपर्कात आली आणि त्या संपर्कात तिच्यावर कोणता परिणाम झाला याचा विचार आपल्याला या पुढच्या काही लेक्चर्स म्हणून घ्यावायचा आहे। सर्वप्रथम आपण कन्नड भाषेचा प्रभाव हा मराठीवरती कसा होत गेला त्या संदर्भात पाहूया। यादव काळात मराठी भाषेची कानडीशी निकटचा संबंध आला होता। प्राचीन काळात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र येथील चालुक्य, राष्ट्रकूट व वाकाटक यांच्या राजवटीसारख्याच असल्याने कन्नड, तेलुगू आणि तमिळ आणि मराठी भाषा भाषिक आदान प्रदान झाले दिसते। यादव काळात मराठी भोवती असे द्रविडी भाषेचे वातावरण होते। कानडी भाषा मराठीपेक्षा अतिप्राचीन आहे। तिचा उगम काळ हा दुसऱ्या शतकात मानला जातो। म्हैसूरचे गांग राजे किंवा हळेबीडचे होयसळ यादव किंवा देवगिरीचे कृष्णदेव व महादेवराय हे राजे कन्नड भाषाप्रेमी होते। तसेच यादवकालीन पंडित कानडीचे अभ्यासक होते, म्हणजे कावेरीपासून
कावेरीपासून गोदावरीपर्यंतच्या प्रदेशात कानडी भाषा बोलली जात होती असे अमोघ वर्ष या कवीने म्हटले आहे. त्यावरून यादवकालीन महाराष्ट्राच्या सीमा आजच्याहून भिन्न होत्या. म्हणजे बदामीच्या चालुक्यापासून कल्याणीच्या कालसुरी घराण्यापर्यंत महाराष्ट्रावर कन्नड राजाचा अंमल होता. या काळात कन्नड ही राजभाषा होती, त्यामुळे कानडीचा मराठीवर प्रभाव पडला असावा. कानडीचे संपर्क टाळणे त्या काळी मराठीला शक्य नव्हते. महाराष्ट्रीय भागवत संप्रदाय, आराध्य दैवत विठ्ठलमूर्ती आणि क्षेत्र ही सारी मुळात कानडी असल्याची साक्ष महाराष्ट्र कवीने दिलेली आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात की कानडा हा विठ्ठल कर्नाटक. किंवा एकनाथ महाराज म्हणतात तीर्थ कानडे, देव कानडे, क्षेत्र कानडे, पंढरी विठ्ठल कानडे, भक्त हे कानडे, पुंडलिकी उघडे उभे केले. म्हणजे यादव काळाच्याही पूर्वी कानडीचा विस्तार ताम्रपटांची स्थळे आणि विठ्ठल संप्रदायाचे मूळ या तीन प्रमाणावर मराठी कानडीचा संबंध स्पष्ट होतो. त्यामुळे भाषिक देवघेव होणे सहजच होते. शब्द उच्चार प्रक्रिया वाक्य रचना या बाबतीत मराठीमध्ये हा बदल घडून आला. मराठीने कानडीपासून अनेक शब्द संस्कृत प्राकृतला उचलले आहेत. म्हणजे मराठीत आलेले कानडी शब्द विपुल प्रमाणात आहेत. जसे सुत्ताले, सुंक, अडकित्ता, सूड, केळवणे, गुढी, बोडी, लवलव, चिकूट, अडदळ, बुंडी, पोकळ, बिढा, काटी, पहुटणे किंवा कोंदणं, मुद्दल, बाप, तूप, दाटी, कैवा, कडबू असे शब्द कन्नडमधून मराठीमध्ये आले आहेत. तसेच तुम, गल्ला, ओटा, बाबू, पगडी, मुकटा असे कन्नड शब्द सीमा प्रदेशात आजही वापरत आहेत. म्हणजेच कानडी शब्द नातेवाईकांच्या मध्ये पाहायचे झाले तर अव्वा, अप्पा, अक्का, अण्णा, ताई किंवा आत्ते, काका, मामा, आजा हे शब्द कानडे आहेत. अवयवदर्शक शब्द पाहिले तर बोट, पोट, गाल, टाळू, बगर इत्यादी शब्द हे कानडीपासून निर्माण झाले आहेत. वस्त्राच्या बाबतीत बंडी, टोपी, लंगोटी, चोळणा, कांबळे, रजई, चिंदी, सोगा, पागोटे, गादी हे कन्नडपासून आले आहेत. किंवा फळे व धान्याचा उच्चार केला तर उडीद, मूग, मटकी, अननस, कलिंगड, कोहळा, पडवळ, गाजर, चिंच, कोथिंबीर आणि खोबरे हे कन्नड शब्द आहेत, ते मराठीमध्ये आले. किंवा भांड्यांच्या आपले बघितलं तर ओगाळे, झाला, गाडगे, तांब्या, तांभण, पेला, हंडा. किंवा पदार्थ जर बघितलं तर कडबू, कणिक, भाकरी, शेवया, उपीट असे पदार्थजन्य शब्द. किंवा जर वस्तू पाहिल्या तर चिमटी, तागडी, वेळी, दाभण, पेटी किंवा नथ, बांगडी, वाळी, खिडकी किंवा गच्ची हे कानडी शब्द मराठीमध्ये आले दिसतात. एकंदरीत द्रविडचा मराठीवर शब्दकोश व वर्णन प्रक्रियेवर याबाबत अधिकचा परिणाम आढळतो आणि प्रत्येक प्रक्रियेवर त्या मानाने तो फारच कमी आहे. द्रविडी भाषांचा मराठीवरील जर प्रभाव पाहिला तर द्रविडी भाषा कुलात कानडी, तेलुगू, तामिळ या भाषांचा समावेश होतो. तसेच मल्याळम ही द्रविडी भाषा गटातील भाषा मानली जाते. सीमावर्ती प्रदेशामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांच्यामधले सांस्कृतिक व भाषिक देवाणघेवाण ही प्राचीन काळापासून होत असते. म्हणजे दक्षिणेकडील पांडव व आर्य यांच्या संबंध हा तिसऱ्या शतकात आला होता. त्यामुळे मराठी आणि द्रविडी यांचा संबंध 800 वर्षांहूनही अधिक जुना आहे असे विश्वनाथ खरे यांनी तामिळ भाषेचा अभ्यास करताना सांगितले आहे. म्हणजे तिरुपती, विठोबा, खंडोबा किंवा तुळजापूरची भवानी ही दैवते आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही प्रदेशात पूजनीय आहेत. तर मित्र हो, या ठिकाणी आपण द्रविडी भाषांचा आणि कन्नडी भाषांचा मराठीवर प्रभाव पाहिला. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण तेलुगू, तमिळ आणि फारसी या शब्दांचा भाषेचा प्रभाव कसा झाला या संदर्भातली चर्चा करणार आहोत. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0230-2-69-37-71 किंवा 0230-2-69-38-71 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.